सतीश पाटलांनी जातीवर ही निवडणूक लढवली आहे. नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल? चंद्रकांतदादा पाटील यांचं प्रतिपादन. निकालानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे म्हणाले की आम्हाला मतदारांचा निर्णय मान्य आहे. आमचा मुद्दा विकासाचा होता. आम्ही वारंवार मांडत होतो की काँग्रेसनं 50 वर्षात केंद्रात, राज्यात आणि शहरात काय केलं हे मांडा. आम्ही 5 वर्षात काय केलं हे मांडतो. मात्र आम्हाला राज्यात केवळ 5 वर्ष मिळाली. शहराच्या विकासासाठीचे अनेक प्रकल्प आम्ही केंद्राकडून मंजूर करून घेतले आहेत. आता त्याची टेंडर प्रक्रिया सुरू होईल. त्यामुळे विकास हाच आमचा मूळ मुद्दा होता. भाजपाकडून लढलेल्या सत्यजित कदमांना 77,416 मतं मिळाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी दिलेला कौल मान्य आहे. 3 पक्षविरुद्ध 1 पक्ष अशी ही लढत झाली. त्यात आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, मात्र तरीही आम्ही इतकी मतं घेतली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यानं महाविकास आघाडीनं ही निवडणूक जिंकली आहे. आम्ही ही निवडणूक विकासाच्या जीवावर लढली, परंतु सतीश पाटलांनी जातीवर ही निवडणूक लढवली आहे. पण काही झालं तरी हिंदुत्व आमचा श्वास आहे, त्यामुळे हिंदुत्व तात्पुरतं घेतलं नाही असा घणाघात त्यांनी केला आहे. हिमालय जैन या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलंय, आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मग मी लढलो तर काय होईल? मी लढलो आणि हारलो तर हिमालयात जाईल असं मी म्हटलं होतं, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून किरण मस्कर. म्हणून कधीतरी अचानक आम्ही मांडलेलं नाही. आणि तुम्ही हिंदुत्वावर निवडणूक लढवली तर हिंदुत्वावरच आम्ही निवडणूक लढवणार. हिंदुत्व आमचा आत्मा आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे. आणि त्यामुळे आणि ते हिंदुत्व तुम्हाला जे अपेक्षित आहे, म्हणजे आज पोस्ट फिरते आहे की हे शहर हिंदुत्ववाद्यांचं नाही, पुरोगाम्यांचं आहे. हिंदुत्व या शब्दातच पुरोगामित्व आहे. हिंदू या शब्दामध्ये पुरोगामित्व आहे. याचं मोठं उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. ते ज्या प्रकाराने विज्ञाननिष्ठ होते, तेवढं तर विज्ञाननिष्ठ कोणी पुरोगामी होऊन असू शकत नाही. असे विज्ञाननिष्ठसुद्धा हिंदुत्ववादी असतात आणि प्रचंड देवदेव करणारेसुद्धा हिंदुत्ववादी असतात. त्यामुळे हिंदू शब्दामध्येच पुरोगामित्व आहे. हिंदू शब्दामध्येच सर्वधर्म समभाव आहे. हिंदू राजाने कधीही दुसऱ्या देशामध्ये जाऊन मुसलमानांवर अत्याचार केले नाहीत, मस्जिद तोडले नाही आणि प्रार्थना करायला म्हणजे नमाज पढायला विरोध केला नाही. आणि त्यामुळे नेहमीच आपल्या धर्माचं पालन करताना दुसऱ्या धर्माबद्दलचा आदर हा हिंदू माणसानेच व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही हिंदूंचं राजकारण करत असताना हिंदू मुस्लिम, आम्ही हिंदूचं राजकारण करत असताना हिंदू ख्रिश्चन असा विषय त्या हिंदू शब्दालाच अभिप्रेत नाही. शेवटचा मुद्दा माझं हिमालयात जाणं. आता आमचे नाना कदम लढले, तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो तर काय होईल? आणि त्यामुळे मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जर मी जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईन. मी अजून लढायचंच आहे ना, तर नानात लढले, अक्षरशः फेस आला तोंडाला तुमच्या आणि काही कमी मतं नाही आहे. असे जे 3 मुद्दे तुमचे नंतर असतील ते मी आधीच उपस्थित केले.